इता आठवीच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर वन रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा आपण अभ्यासणार आहोत रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या आणि इरॅशनल नंबर्स म्हणजेच अपरिमेय संख्या आपल्याला रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स शिकण्यापूर्वी काही इतर ज्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग त्यामध्ये असणाऱ्या नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजेच त्यांना मोज संख्या असंही आपण म्हणतो नॅचरल नंबर्स आर काउंटिंग नंबर्स मोज संख्या म्हणजेच ज्या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात किंवा त्यांना मोज संख्या असे म्हणतात मग ज्या मोज संख्या आहेत त्या आपण एक दोन तीन चार अनंतापर्यंत असं आपण मोजू शकतो आणि त्यांना नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला नॅचरल नंबर जे आहेत त्या या ठिकाणी वन टू थ्री फोर आणि तीन डॉट तीन डॉट याचाच अर्थ अनंतापर्यंत किंवा इनफायनाईट नंबर्स मग यापुढील अंकसुद्धा आपण याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो अशा पद्धतीने हे जे नॅचरल नंबर्स आहेत हे आपण या ठिकाणी दाखवू शकतो त्यानंतर होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या म पूर्ण संख्यांमध्ये नॅचरल नंबर्सचा समावेश होतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये झिरो ही जी संख्या आहे ही त्यामध्ये ॲड होते आणि झिरो ॲड झाल्याच्या नंतर त्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात म्हणजे थोडक्यात दीज आर होल नंबर्स मग होल नंबर्स हे ज्या आहेत त्या झिरो वन टू थ्री फोर त्यानंतर तीन डॉट मग तीन डॉट म्हणजे अनंतापर्यंत इन्फायनाईट या पुढील अंकसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो अशा पद्धतीने हे जे होल नंबर्स आहे हे आपण या ठिकाणी दाखवू शकतो त्यानंतर इंटीजर्स इंटीजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या मग आता पूर्णांक संख्या ह्या ज्या आहेत याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा समावेश होतो त्यानंतर झिरोचा समावेश होतो आणि ऋण संख्या ज्या आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी समावेश होतो आणि या सगळ्यांच्या मिळून या ज्या इंटीजर्स आहेत म्हणजेच पूर्णांक संख्या या तयार होत असतात आपण नंबर लाईन अभ्यासलेली आहे म ही जी नंबर लाईन आहे त्याच्यावर जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने दोन बाण असतात त्यानंतर मध्यभागी ही ओरिजिन असते म्हणजेच त्या ठिकाणी शून्य हा अंक असतो आणि या ठिकाणी या पद्धतीने असे समान भाग केलेले असतात मग या ठिकाणी शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला या ऋण संख्या असतात म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स असतात म्हणजेच नंबर लाईनवर असणाऱ्या सर्व संख्या ह्या काय आहेत इंटिजर्स आहेत म्हणजेच काय आहेत पूर्णांक संख्या आहे मग त्यामध्ये झिरो वन टू थ्री फोर इन्फायनाइट नंबर्स त्यानंतर मायनस वन मायनस टू मायनस थ्री इन्फायनाइट नंबर्स अशा पद्धतीने इंटीजर्स मध्ये या सर्व संख्यांचा समावेश होतो त्यानंतर रॅशनल नंबर्स म्हणजेच काय परिमेय संख्या मग हे जे रॅशनल नंबर्स आहेत या परिमेय संख्या या ज्या आहेत त्यांचं किंवा त्या आपल्याला अंश आणि छेद या रूपामध्ये लिहिता येतात म्हणजे थोडक्यात कुठलीही संख्या घेतली आता समजा दोन ही संख्या घेतली आपण तर दोन ही संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहितो दोन छेद एक म्हणजे टू अपॉन वन म्हणजेच हा टू हा जो आहे हा आहे न्युमरेटर आणि वन हा जो आहे हा आहे डिनॉमिनेटर न्युमरेटर म्हणजेच अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजेच छेद अशा पद्धतीने आपण या संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये लिहू शकतो द नंबर्स ऑफ द फॉर्म यम अपॉन यन आर कॉल्ड रॅशनल नंबर्स म्हणजे कोणत्या संख्या यम अपॉन यन या स्वरूपामध्ये यम अपॉन यन म्हणजेच काय अंश आणि छेद या रूपामध्ये लिहिता येण्याजोग्या संख्या मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रॅशनल नंबर या ठिकाणी दाखवलेले आहेत मग त्यामध्ये पहा ट्वेंटी मायनस ट्वेंटी फायव्ह अपॉन थ्री त्यानंतर टेन अपॉन मायनस सेवन त्यानंतर मायनस फोर झिरो थ्री एट थर्टी टू अपॉन थ्री सिक्स्टी सेवन अपॉन फायू एक्सेट्रा अशा पद्धतीचे हे जे नंबर्स आहेत हे सगळे काय आहेत रॅशनल नंबर्स आहेत आणि हे जे रॅशनल नंबर्स आहेत ते सर्व आपण अंश छेद म्हणजेच न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो पण या ठिकाणी हा जो छेद आहे म्हणजेच जो काही डिनॉमिनेटर आहे हा कधीही शून्य असत नाही म्हणजे इट इज नॉट झिरो म्हणजेच हा जर शून्य असेल आता समजा आपण मायनस ट्वेंटी फाईव्ह अपॉन थ्री ही संख्या आपण घेतली महिला आपण रॅशनल नंबर म्हणतो कारण ही अंशाने छेद या रूपामध्ये लिहिलेली आहे मग मायनस ट्वेंटी फाईव्ह हा आहे न्युमरेटर त्यानंतर थ्री हा आहे डिनॉमिनेटर म्हणजेच अशा पद्धतीने आपण ही संख्या न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे या, या ठिकाणी थ्री हा काय आहे नॉन झिरो नंबर आहे म्हणजे हा झिरो नाही आणि म्हणून हा काय आहे रॅशनल नंबर आहे पण या ठिकाणी मायनस ट्वेंटी फाईव्ह अपॉन झिरो ही संख्या जर घेतली तर हिला आपल्याला रॅशनल नंबर म्हणता येणार नाही कारण झिरो हा काय आहे या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे आणि रॅशनल नंबर्समध्ये डिनॉमिनेटर कधीही शून्य असत नाही आणि म्हणून हिला आपल्याला किंवा ह्या संख्येला आपल्याला रॅशनल नंबर म्हणता येणार नाही पण आपण या ठिकाणी झिरो फक्त संख्या घेतली तर हिला मात्र आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो कारण ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिताना आपण झिरो अपॉन वन अशा पद्धतीने लिहू शकतो आणि म्हणून या ठिकाणी शून्य किंवा झिरो इज अ रॅशनल नंबर बट मायनस ट्वेंटी फाईव्ह अपॉन झिरो इज नॉट रॅशनल नंबर म्हणजे अशा पद्धतीने आपण रॅशनल नंबर्स हे या ठिकाणी ओळखू शकतो आता दोन रॅशनल नंबर जे आहेत त्यांच्यामध्ये असंख्य रॅशनल नंबर्स असू शकतात म्हणजे दोन आपल्याला रॅशनल नंबर दिलेले आहेत म्हणजेच वन अपॉइंट टू त्यानंतर टू अपॉइंट टू ही संख्या आपल्याला दिलेली आहे म या संख्येमध्ये किंवा हे रॅशनल नंबर्स आहेत म या रॅशनलच्या मध्ये आपल्याला असंख्य संख्या सांगता येतील म्हणजेच वन आणि टू याच्यामध्ये आपण असंख्य संख्या सांगू शकतो मग वन टू हे काय आहेत नॅचरल नंबर्स आहेत मग यांच्यामध्ये असणारी दुसरी नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही कारण ती नाही आहे म्हणजे थोडक्यात वन नंतर नॅचरल नंबर कोणती आहे टू मग दुसरी नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही परंतु वन आणि टू यांच्यामध्ये असणारी जी रॅशनल नंबर आहे ही मात्र आपण सांगू शकतो म्हणजेच या ठिकाणी आपण वन पॉईंट वन त्यानंतर वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर अशा पद्धतीने आपण वन पॉईंट फाईव्ह म्हणजे अशा असंख्य संख्या आपण या ठिकाणी सांगू शकतो म्हणजेच ही जी संख्या आहे ही संख्या आता या ठिकाणी वन आणि टू यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्यात मग त्या कशा शोधणार वन अपॉन वन त्यानंतर वन अपॉन टू त्यानंतर वन अपॉन थ्री मग ही जी संख्या आहे मग आता ह्या संख्येमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वन आणि टू टू हा काय आहे पूर्णांक आहे वन हा काय आहे पूर्णांक आहे या ठिकाणी जर आपण भाग घालवला तर बे एक बे, बे शून्य शून्य बे पंचे दहा किती आला झिरो पॉईंट फाईव्ह त्यानंतर आपण वन पॉईंट थ्री घेतला तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन त्रिक नऊ किती आला झिरो पॉईंट थ्री म्हणजे अशा पद्धतीने आपण ही जी संख्या आहे ही संख्या आपण या ठिकाणी आता वन आपोईंट थ्री ही आपल्याला वन टू टू यांच्या दरम्यान सांगता येणार नाही ही संख्या कशी झाली वनपेक्षा कमी म्हणजे एकपेक्षा पेक्षा कमी आहे आणि म्हणून तिला आपल्याला या ठिकाणी वन आणि टूच्या दरम्यान घेता येणार नाही मग आपण या ठिकाणी वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री अशा पद्धतीने आपण या ठिकाणी रॅशनल नंबर्स लिहू शकतो म्हणजे अशा पद्धतीने दोन रॅशनल नंबर जे आहेत त्यांच्या दरम्यान अनेक रॅशनल नंबर्स आपण सांगू शकतो आता या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे पहा टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन नंबर लाईन म्हणजेच काय संख्या रेषा मग संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे मग आता परिमेय संख्या म्हणजे काय जिला अंशनिच्छेद या रूपामध्ये लिहिता येतं तिला म्हणायचं परिमेय संख्या म्हणजेच काय रॅशनल नंबर मग हे जे रॅशनल नंबर्स आहेत हे रॅशनल नंबर्स आपण आपल्याला या ठिकाणी नंबर लाईनवर म्हणजे संख्या रेषेवर दाखवायचे आहेत मग या ठिकाणी नंबर लाईन काढलेली आहे पहा ड्रॉ केलेली आहे नंबर लाईन या पद्धतीने पहा या ठिकाणी काय दिसतोय झिरो त्यानंतर या ठिकाणी टिंब दिसतायत पहा ठळक टिंब दिसतायत आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय वन टू थ्री फोर म्हणजे हे झिरो आहे हा ओरिजिन आहे याच्या उजव्या बाजूला संख्या कशा आहेत पॉझिटिव्ह आहेत त्यानंतर डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर डाव्या बाजूला ह्या ज्या संख्या आहेत ह्या कशा आहेत निगेटिव्ह नंबर्स आहेत म्हणजेच ह्या शून्यापासून डाव्या बाजूकडे कशा आहेत निगेटिव्ह नंबर आणि उजव्या बाजूकडे पॉझिटिव्ह नंबर म्हणजेच अशा पद्धतीने ही जी नंबर लाईन आहे तिच्यावर डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर या ठिकाणी नोट डाऊन करायचे आहेत आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रॅशनल नंबर्स दाखवायचे मग आता या ठिकाणी पहिला रॅशनल नंबर दिलेला आहे आपल्याला सेवन अपॉन थ्री सेकंड दिलेला आहे टू त्यानंतर थर्ड दिलेला आहे मायनस टू अपॉन थ्री मग आता या ठिकाणी नंबर लाईन काढायची ड्रॉ करायची त्यानंतर त्याच्यामध्ये झिरो वन टू थ्री फोर नोट डाऊन करायचे मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर अशा पद्धतीने नोट डाऊन करायचे हे केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो अंक दाखवायचा आहे कोणता दाखवायचा आहे आपल्याला अप सेवन अपॉन थ्री दाखवायचा आहे मग सेवन अपॉन थ्री दाखवायचा आहे आपल्याला या ठिकाणी मग या ठिकाणी असणारा डिनॉमिनेटरचा अंक पाहायचा आहे किती आहे तो तीन म्हणजे थ्री आहे मग या ठिकाणी हा जो वन आहे आणि हा जो टू आहे याचे तीन समान भाग करायचे काय करायचंय तीन समान भाग करायचे पहा कुठलीही रॅशनल नंबर ही नंबर लाईनवर दाखवताना जो अंक या ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे तो अंक पाहायचा आहे तो अंक चार असेल तर या ठिकाणी असणारी ही जी नंबर लाईन आहे वन टू याच्यामध्ये जे अंतर आहे त्याचे समान चार भाग करायचे जर तीन असेल तर या ठिकाणी त्याचे तीन भाग करायचे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वन टू याच्यामध्ये आपल्याला कोणता अंक कोणती संख्या दाखवायची सेवन अपॉन थ्री मग किती भाग करावे लागतील आपल्याला तीन म्हणजेच या ठिकाणी थ्री पार्ट करायचे आणि ते कसे असणार आहेत समान असणार आहेत पहा म्हणजेच या ठिकाणी एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार यांच्यामध्ये असणारे जे अंतर आहे त्याचे प्रत्येकी समान तीन तीन भाग करायचे म्हणजे या ठिकाणी पहा एक भाग झाला हा दोन भाग झाला आणि हा उरलेला तीन भाग अशा पद्धतीने तीन भाग आपण केलेले आहेत आता या ठिकाणी आपल्याला सेवन अपॉन थ्री ही नंबर लाईनवर दाखवायची आहे मग या ठिकाणी पहिला झिरोवर यायचे झिरो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला काय दाखवता येईल झिरो अपॉन थ्री त्यानंतर सेकंड पहा झिरो अपॉन आता या ठिकाणी काय आले झिरो अपॉन थ्री त्यानंतर इकडं शेजारी त्याच्या वन अपॉन थ्री त्यानंतर टू अपॉन थ्री फोर अपॉन थ्री फाईव अपॉन थ्री सिक्स अपॉन थ्री त्यानंतर सेवन अपॉन थ्री त्यानंतर एट अपॉन थ्री अशा पद्धतीने हे जे अंक आहेत हे या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत आता या ठिकाणी पहा झिरो अपॉन थ्री झाला त्यानंतर वन अपॉन थ्री त्यानंतर टू अपॉन थ्री त्यानंतर थ्री अपॉन थ्री या ठिकाणी जर आपण पाहिलं तर किती आलेलं आहे वन म्हणजेच काय थ्री अपॉन थ्री तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे काय आला वन त्यानंतर पहा पुढे आता या ठिकाणी काय आला फोर अपॉन थ्री या ठिकाणी फायव्ह अपॉन थ्री त्यानंतर या ठिकाणी सिक्स अपॉन थ्री सिक्स अपॉन थ्री म्हणजेच किती तीन दोन्ही सहा म्हणजेच इथं किती आला दोन त्यानंतर या ठिकाणी आला सेवन अपॉन थ्री म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सेवन अपॉन थ्री या ठिकाणी दाखवलेला आहे त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे टू टू हा जर आहे हा कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजेच झिरोच्या उजव्या बाजूकडे जायचं झिरोच्या उजव्या बाजूकडे वन आणि हा टू म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करता येईल त्यानंतर मायनस टू अपॉन थ्री आता हा निगेटिव्ह नंबर आहे मग हा जर निगेटिव्ह नंबर आहे तर आपल्याला नंबर लाईनवर डाव्या बाजूला जायचे आणि डाव्या बाजूला जाताना या ठिकाणी हा जो आहे हा काय आहे झिरो झिरो अपॉन थ्री त्यानंतर या ठिकाणी वन अपॉन थ्री या ठिकाणी टू अपॉन थ्री म्हणजेच या ठिकाणी काय आला टू अपॉन थ्री पण आपण कुठं चाललो आहे डाव्या बाजूला म्हणून या ठिकाणी काय आला मायनस टू अपॉन थ्री अशा पद्धतीने ह्या नंबर लाईनवर संख्या आपण दाखवू शकतो म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल ही जी नंबर लाईन आहे या ठिकाणी आहे झिरो त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला आहेत पॉझिटिव्ह नंबर डाव्या बाजूला आहेत निगेटिव्ह नंबर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर जर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे जायचे त्यानंतर जर आपल्याला निगेटिव्ह नंबर दाखवायचे असतील तर संख्या रेषेच्या डावीकडे जायचे आणि अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर किंवा नंबर लाईनवर रॅशनल नंबर हे दाखवू शकतो आणि दाखवताना जो काही डिनॉमिनेटरचा जो अंक आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घेऊन त्या नंबर लाईनवर असणारे जे काही पार्ट आहेत ते पार्ट करायचे आहेत म्हणजे थोडक्यात वन आणि टू याच्यामधले अंतर किंवा शून्य ते एक याच्यामध्ये असणारं अंतर याचे समान तेवढ्या भागांमध्ये आपल्याला विभाजन करायचं आहे अशा पद्धतीने ही जी नंबर लाईन आहे त्याच्यावर आपण रॅशनल नंबर दाखवू शकतो